नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर शैक्षणिक क्षेत्रातले प्रत्येक महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस यामध्ये शाळा ह्या पंधरा ऑगस्ट नंतरच उघडणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु शिक्षकांना शाळेत उपस्थित राहायचे आहे शिक्षकांना शाळेत उपस्थित कधीपासून राहायचे आहे याबाबत एक शासनाचे परिपत्रक आपल्या सोबत आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्व केंद्रप्रमुखांच्या नावाने हे परिपत्रक आहे पंचायत समिती वाशिमच्या विषय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्कूल ओपनिंग प्लॅन शाळा सुरू करण्याबाबत नियोजन सादर करण्याबाबत संदर्भ आहे जिल्हा परिषद वाशिम येथे झालेली सभा दिनांक पाच सहा दोन हजार वीस उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार मान्य शिक्षण सभापती जिल्हा परिषद वाशिम व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांच्यासह घेतलेल्या आढावा सभेत कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर सन दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन स्कूल ओपनिंग प्लॅन त्वरित मार्फत मागविलेले आहेत तरी आपले अधिनेस्थ सर्व शाळेकडून सदरचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे मान्यतेचे प्राप्त करून घेऊन केंद्रप्रमुखांनी एकत्रित गठ्ठा दिनांक अकरा सहा दोन हजार वीसपर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावा नमुना यासोबत जोडलेला आहे तसेच आपले अधीनस्थ केंद्रातील जे शिक्षक सुट्टीच्या कालावधीत बाहेरगावी का असतील किंवा अडकून पडले असतील त्यांना त्वरित पत्र देऊन मुख्यालय हजर होण्याबाबत सूचित करावे म्हणजे चौदा दिवस विलगीकरण कालावधी पूर्ण करून ते सव्वीस जून दोन हजार वीसपर्यंत कर्तव्यावर हजर होऊ शकतील म्हणजे चौदा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून सव्वीस जूनला शाळेत उपस्थित राहायचे आहे म्हणजे शिक्षकांना बारा तारखेलाच त्यांच्या मुख्यालय हजर होणे हे अत्यंत आवश्यक आहे वाशिम पंचायत समितीसाठी इतर शाळांचे परिपत्रकसुद्धा किंवा जिल्हा परिषदांचे परिपत्रकसुद्धा अशाच प्रकारे निघणे अपेक्षित आहे परंतु संबंधित जिल्ह्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या जिल्ह्याला देण्यात आलेला असल्यामुळे यापेक्षा वेगळंसुद्धा असू शकते